नमस्कार आज आपण मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक सहा माहेर या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा एक कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे उत्तर कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे दोन या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता उत्तर या नदीकाठची चिकणमाती आहे तीन कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे चार कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे पाच स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे उत्तर स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी रथ आणणार आहे सहा रथाला कोण झुंपणार आहे उत्तर रथाला नंदी झुंपणार आहे प्रश्न क्रमांक दोन काय ते लिहा एक ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकन माती दोन लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे तीन बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ आता आपण माहेर या धड्यातील भाषाभ्यास व व्याकरण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक विरुद्धार्थी शब्द लिहा एक चांगला विरुद्ध वाईट विरुद्ध, सासर राजा विरुद्ध, रंक प्रश्न क्रमांक दोन तो किंवा ती लिहा एक तो भाऊ ती बहीण तो राजा ती राणी तो पुरुष ती स्त्री प्रश्न क्रमांक तीन नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरलात तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो आता नंदी नव तरकाय हो इल, न वरचा अनुस्वार काढला तर काय होईल नदी अशा प्रकारच्या पाच शब्दांच्या जोड्या लिहा जोडीतील शब्दांचे अर्थ सांगा आता आपण पाहूयात हां एक कंथा म्हणजे गोधडी आणि कथा गोष्ट दोन मंद म्हणजे हळू आणि मद म्हणजे गर्व तीन कंप म्हणजे थरथरणे कप चहा पिण्याचे साधन चार दंगा दंगा म्हणजे मस्ती आणि दगा दगा म्हणजे फसवणूक कुंडी मातीचे भांडे कुडी म्हणजे शरीर सहा खोंड खोंड म्हणजे तरुण बैल खोड दोष किंवा झाडाचा बुंधा सात गंड गंड म्हणजे गर्व गड किल्ला आठ जंग जंग म्हणजे लढाई जग जग म्हणजे दुनिया आता आपण सर्वनाम पाहणार आहोत तर हे लक्षात ठेवा सर्वनाम म्हणजे काय नामानऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात म्हणजे आता बघा हां सुधीर हुशार मुलगा आहे सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे सुधीर सुमनला सुमा म्हणतो सुमन सुधीरला दादा म्हणते सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो आता हा आपण परिच्छेद बघितला या परिच्छेदात सुधीर आणि सुमन या भावंडांचे वर्णन केलेले आहे सुधीर व सुमन या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा आता सुधीर हुशार मुलगा आहे त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे तो तिला सुमा म्हणतो ती त्याला दादा म्हणते ते एकाच शाळेत शिकतात त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो आता सुधीर आणि सुमा या नामांऐवजी आपण येथे त्याच्या तो तिला ती त्याला ते त्यांच्यात तो तिची असे शब्द वापरले आहेत अशा शब्दांना सर्वनाम म्हणतात अगदी पक्क लक्षात ठेवा नामांऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात प्रश्न क्रमांक चार पुढील वाक्यातील नामे व वा सर्वनामे शोधून लिहा एक तो तिला म्हणाला मी आणि सुधीर सहलीला येणार आहोत यातली नामं कोणती झाली सुधीर आणि सहल आणि सर्व नामे तो तिला व मी दोन स्वतःचे काम स्वतः करावे म्हणजे अंगातला आळस जातो आता ह्या वाक्यातली नामं कोणती झाली काम अंग आणि आळस आणि सर्वनाम स्वत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा